दरवर्षी मुंबई महापालिका लाखो करोडो रुपये मुंबईतील शौचालय बांधणीवरती खर्च करत असते, परंतु मुंबईतील शौचालयांची सद्यस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे, आजच्या या ग्राउंड झिरोमधून जाणून घेऊया. सध्या आपण उभे आहोत जोगेश्वरी पूर्व येथे. येथील स्थानिकांच्या या संदर्भात काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आंटी जी, कब से शौचालय कब से बांधा हुआ है? ये तो हो गया 10-12 साल तो हो गया. फिर भी उसका कोई रीडेवलपमेंट या कुछ किया गया है क्या डॉक्टर जी? कभी कुछ नहीं, कभी नहीं. दरवाजा फिर जो टूटता है तो बना देते हैं और कुछ नहीं करते इधर, और कुछ नहीं हुआ. और इसमें गंदा बहुत रहता है. कोई ये बाथरूम की कोई इज्जत ही कदर नहीं है. वो आ गया मालिक अभी खुद से बताए, वो बेचारा धोते धोते पूरा दिन परेशान रहे. शौचालय को कंस्ट्रक्ट किए हुए 10-15 साल हो गए हैं, बाद में फिर से रीडेवलपमेंट किया गया नहीं है, लेकिन स्वच्छता भी नहीं रखी जाती है. तो इस मामले में कभी मुंबई महापालिका या स्थानिक प्रशासन ने कभी कोई ध्यान दिया है? नहीं, यहाँ पे कोई ध्यान नहीं दिया है. मेरे पास में आए दिन रोज महिलाएं आती है. ये संजय नगर है, वार्ड 77. यहाँ पे करीब नहीं कुछ नहीं तो 3 से 3.5-4 हज़ार पब्लिक डेली इस बाथरूम को यूज़ करती है. शौचालय को बच्चे लोग भी यूज़ करते हैं, ऑफिस वाले सब इस्तेमाल करते हैं. सफाई नहीं है, गंदगी बहुत है, पानी नहीं है इसके अंदर. जैसा कि महिलाएं बताती हमको, कहती हैं कि मैडम बहुत तकलीफ़ होती है, सुबह के टाइम में तो बहुत तकलीफ़ होती है. दरवाजे नहीं हैं अंदर, टाइल्स वगैरह उखड़ी हुई है. और जैसा कि आप बोल रहे हैं, जैसा कि पता चला कि 12 साल हुए लेकिन कभी रिपेयरिंग नहीं हुआ है. ये 2 मंजिला बाथरूम है और ऊपर जेंट्स का है और नीचे लेडीज़ लोगों का है. जब जेंट्स लोग यूज़ करते हैं ऊपर में तो नीचे पानी टपकता है. कितनी बहनें जो हैं उन्होंने बताया कि हम बैठे रहते हैं, सोच करते हैं तो ऊपर से पानी गिरता है, गंदा पानी गिरता है और काफ़ी तकलीफ़ होती है हमको. सबसे ज़्यादा पानी की तकलीफ़ होती है और टाइल्स वगैरह जो उखड़े हुए हैं तो वो रेती वगैरह और गंदगी, ये सब चीज़ की समस्या है जो ध्यान नहीं दिया जा रहा है. स्थानिक प्रशासन असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणतीही पावलं उचलण्यात येत नाही आहेत, तर कधी या संदर्भात त्यांच्याकडून काही दखल घेण्यात आली आहे का? नाही, असं काही नाही आहे. बाथरूमला पण स्वच्छ करतो आहे, पण 1 घंट्यापर्यंत बाथरूम स्वच्छ राहतात, त्याच्यानंतर घाण. आणि ते 1 वाजतापासून पाणी नाही राहत, 5 पर्यंत. आणि पाणी आहेच नाही, इथून ते पण बाथरूमवाले काय करू नाही शकत. लेकरं येतात बाथरूमला, असे बाथरूम करून जातात, म्हणून ते घाण राहते त्यांना. कधी पण या बाथरूम घाण राहणार, ते साफ करतात तुरंत, अर्धा एक तासमध्ये तुरंत घाण राहतात. कपडे वगैरे काय ठेवून जातात बायका, सगळं घाण बिन करून जातात. लेकरं पण ते मातीचे पाय वगैरे घेऊन सगळं चिक्कल करून जातात. मुंबई महापालिकेकडून कोणतेही कर्मचारी येथे साफसफाई ठेवण्यात आलं आहे का? आता तर इथे तर मी म्हणजे माझ्या लक्षामध्ये जिथपर्यंत मी बघते तर हे बाथरूम आले तेच करतात साफसफाई. आता कमसे कम नाही बोलता 15 वर्ष तर झाले मला वाटतं. 15 वर्षापासून हेच साफ करतात बाथरूम आले. त्या बाथरूम आल्यासोबत बोलून घ्या, अजून कोणाची त्यांना मदत भेटते काय ते मला माहिती नाही एवढं. तर जसं की आपल्याला स्थानिकांकडून कळत आहे की शौचालय आहे, शौचालयाची बांधणी करून दिलेली आहे, 2 मजली शौचालयाची बांधणी मुंबई महापालिकेने केली, परंतु या संदर्भात किंवा शौचालयाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष मुंबई महापालिका देत नाही आहे. स्वच्छता राखणं तर दूर, स्वच्छता राखण्यासाठी एकही कर्मचारी मुंबई महापालिकेकडून तैनात करण्यात आले. मग अशाच घाणीत किंवा अस्वच्छतेत आणखीन किती काळ मुंबईकरांनी जगायचं आहे, मुंबईतील नागरिकांनी आणखीन किती काळ आपला श्वास गुदमरून असंच राहायचा आहे, यावर आपलं मत काही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तूर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश कुंभारसह मी शेफाली ढवान आपला निरोप घेते. धन्यवाद.